तुकोबारायांच्या अंतकरणातला हा भाव इतका आर्ततेचा आहे की आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही. ती आर्तता त्यांच्या अभंगामधून प्रदर्शित होते. नामदेव महाराजाचा एक काकड आरतीमधला अभंग मला आठवतो, आर्त माझे पोटी दिवस लेकी बोटी प्राण धरुणी कंठी वाट पाहे भेटशी केधवा माझी या जीव लगा येई गा पांडुरंगा माय बापा. पंढरीनाथा जीवा लागली तळमळ व्यथा कधी कृपा करशील नेने मज दिनाचे धावले. झाडाच्या पानातला हा आवाज आहे, एकदा टाळ्या वाजवायच्या करता. त्या पांडुरंगाकरता एवढी आर्तता महाराजांच्या अंतकरणामध्ये दिसते. दिवाळी सारखा सण यावा आणि त्या सणाकरिता तिच्या मनामध्ये ओढ लागावी माहेरला जाण्याची. ती जशी दिवस मोजते महाराज तशी हाडाचे वारकरी कधी एकदा आषाढी येते आणि कधी एकदा माऊलीचा सोहळा प्रारंभ होतो आणि कधी एकदा मी त्याला उरावरी भेटतो असे दिवस मोजतात. हे दिवस नुसते बोटावर मोजत नाहीत. आ सुवे दाटली उभारोनी बाहे आसुवे दाटली उभारोनी बाहे आसुवे दाटली उभारोनी बाहे आसुवे दाटली उभारोनी बाहे उभा रोनी बाई.
भेट सिगे धवा माझी आजीव लगा, 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 भेट सिगे धवा माझी आजीव लगा। आसुवे दाटली उभारोनी बाहे नामा वाट पाहे रात्रन दिवस, भेटशी केधवा माझी आजीव लगा, येईगा पांडुरंगा माय बापा। मंडळी, अशी आर्तता ज्या भक्ताच्या अंतकरणामध्ये सातत्यानं नुसती वारीपुरती नाही तर सतत नामचिंतनाच्या युगाने प्राप्त होते अशा भक्ताची, मग तो किती मोठा आहे, गरीब आहे का श्रीमंत आहे, ऊच आहे का नीच आहे, श्रेष्ठ आहे का कनिष्ठ आहे, हे तो परमात्मा पाहत नाही। तर सगळ्या जाती धर्मामध्ये वसुदेव कुटुंबकम ही जी काही ऋग्वेदामधील व्याख्या आहे, अथर्ववेदामधील व्याख्या आहे की सगळं जग हे कुटुंब आहे आणि आपण या कुटुंबातले छोटे छोटे घटक आहोत असा तो परमात्मा अशा भक्ताची आर्ततेनं वाट पाहतो। महाराज शेवटच्या चरणात सांगा, माने ऐसे अर्थ जाते माने a uh-huh।